नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे, वीकेबी न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. ठाणे येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं करण्यात आले आंदोलन. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात करण्यात आली घोषणाबाजी. गोठ्याला आग लागल्याने 4 बैल आणि 2 गाई भाजल्या, तर 35 कोंबड्यांचा आगीत भाजल्याने मृत्यू. आणि नागपुरात गुन्हे शाखा 2 ची IPL सट्टेबाजांवर कारवाई. आरोपींकडून 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. देशातील महागाई प्रचंड वाढली आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर उपाययोजना करीत नाहीत. या महागाईमुळे केंद्रातील भाजप सरकारने गोरगरीब जनतेचे सरणच रचले आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गृहनिर्माण मंत्री माननीय डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान कार्यालयाला चक्क मैत्रीचे साहित्य पाठवले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर आणि माननीय विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांकडून मोदी सरकारचा धिक्कार करणाऱ्या जोरदार घोषणा दिल्या. आंदोलनाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी लाकडे, मडके, फुले, कुंकू, अबीर, चटई आदी साहित्याची मांडणी करण्यात आली होती. हे सर्व साहित्य एका गोपीमध्ये बांधून हे साहित्य कुरिअरद्वारे पंतप्रधान कार्यालयात पाठविण्यात आले. या पद्धतीने केंद्र सरकार महागाई हे विषयावर दुर्लक्ष करत आहे. आज तुम्ही बघत असाल, सर्वसामान्य माणसाला त्याच्या दररोजच्या जीवनामध्ये जे आज आपण गॅस म्हणतो, घरगुती गॅस म्हणतो, त्या घरगुती गॅसची किंमत आज 1300 रुपयेपर्यंत पोचलेली आहे. इंधनाचे दर आज 100 पार केलेली आहे. देशाचे पंतप्रधानांना ह्या सगळ्या गोष्टीचा काही पडलेला नाही आहे. कुठेतरी एखादा विषय आणायचा आणि जे मुख्य विषय आहेत त्याला भरकटवायचा. आज ज्या पद्धतीने श्रीलंकेत परिस्थिती झाली आहे, सर्वसामान्य माणसाच्या मनात ही भीती आहे की उद्या कदाचित देशात, आज भारत या देशात अशी परिस्थिती येऊ नये. म्हणून आज आम्ही लोकांना एक आवाहन करतो की पुढच्या येणाऱ्या काळातल्या निवडणुकीत मतदान करताना विचार करा. आज आम्ही जो भारत देशामध्ये महागाईचा भस्मासूर मोदी सरकारच्या रूपाने सर्वसामान्य नागरिकांच्या नरड्यावरती बसला आहे, सर्वसामान्य माणूस महागाईच्या या बोजाने फक्त मरणाचं बाकी आहे, मरणासन्न झालेलं आहे. एकही कुठलीही सामान्य गोष्ट अशी नाही आहे ज्याचे दर वाढलेले नाही आहेत. सर्वसामान्य नागरिक जगू शकत नाही आहे. आता फक्त त्याची मरणाचीच वेळ बाकी आहे. आणि हे सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना कळावं आणि त्या सामान्य माणसाचं सरण, त्याच्या मरणाचं सरण राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सन्माननीय मोदी साहेबांना भेट म्हणून पंतप्रधान कार्यालयाला आम्ही ते पाठवणार आहोत. जो मोदी सरकार गोर गरीबों के अच्छे दिन के वादे करके केंद्र सरकार में बैठी है, आज वो ये सोच रहे होंगी कि भोंगे की राजनीति करके, मंदिर मस्जिद की राजनीति करके महंगाई को दरकिनार कर सकते, तो ऐसा हरगिज नहीं होगा. हिंदुस्तान के आम नागरिक अब बर्दाश्त कर चुके हैं और आने वाले वक्त के अंदर मोदी सरकार केंद्र सरकार को इसका जवाब, महंगाई के जो महंगाई का दर बढ़ा है उसका जवाब देके ही रहेंगे. आज हमारा स्तर इतना कर चुका है कि GDP बांग्लादेश से हमारी नीचे जा चुकी है और हमें भोंगे की ही राजनीति दिख रही है. नागपुरात पोलीस आयुक्तालय अंतर्गत तसेच तहसील पोलीस स्टेशन द्वारा आयोजित मोहजाल या नाट्याचे आयोजन करण्यात आले होते, तर 30 युवा नटांनी यात सहभाग घेऊन हे प्रेरणादायी नाट्य सादर केले. यावेळी अनेक पोलीस कर्मचारी तसेच प्रेक्षक उपस्थित होते. नागपूर पोलीस आयुक्तालयांतर्गत तहसील पोलीस स्टेशनतर्फे आयोजित तसेच रंजन कला मंदिरद्वारा निर्मित मोहजाल हे नाट्य तहसील पोलीस ठाणे येथे 30 युवा आर्टिस्टद्वारा प्रदर्शित करण्यात आले होते. समाजाला एक प्रेरणा मिळावी तसेच व्यसनमुक्ती व्हावी या उद्देशाने हे नाटक सादर करण्यात आले होते. यावेळी प्रेक्षकांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता, तर अनेक पोलीस कार्यकर्ते देखील उपस्थित होते. डॉक्टर साधना थोटे तसेच दिग्दर्शक संजय पेंडसे यांच्या मार्गदर्शनाखाली अमन गाठे, आर्यन भाटी, व्यंकटेश आयचित तसेच नचिकेत मैसाळकर इत्यादींनी सहभाग घेतला. नागरिकों में जनजागृति के लिए और व्यसन मुक्ति के लिए हम रंजन कला मंदिर द्वारा आयोजित
मोहजाल इस नाटिका का आयोजन हमने नागरिकों के लिए किया है, जिसमें तहसील पुलिस थाने के अंतर्गत आए सभी नागरिकों को हमने यहाँ पे आमंत्रण दिया है। और इसके प्रमुख दिग्दर्शक श्री संजय जी पेंडसे सर है, थोटे मैडम है, जिन्होंने ये कार्यक्रम नाटिका का आयोजन किया है। इन सभी ने हमको फ्री ऑफ कॉस्ट यानी मुफ्त में सेवा देकर यह संदेश, अच्छा संदेश, जो व्यसन मुक्ति के खिलाफ, ये व्यसनों से मुक्ति करने के लिए, समाज को संदेश देने के लिए नाटिका का आयोजन यहाँ पे किया गया है। परिचय ने मैं, मेरा नाम संजय पेंडसे है और मैं करीबन 50 साल से ड्रामा कर रहा हूँ। और हमारी संस्था जो है रंजन कला मंदिर, ये दंतुली में पार्क के पास है। पुरुषोत्तम दारवेकर, जिन्होंने कट्यार का आजाद दूसरी करके नाटक लिखा, पिक्चर लिखा, उनकी ये संस्था है जिसको 70 साल हुए। तो मैं 50 साल से काम कर रहा हूँ और हम लोग काफ़ी सारे नाटक रंजन कला मंदिर के माध्यम से करते हैं पूरे भारतवर्ष। ये नाटक करने का उद्देश्य ऐसा है कि आज नशाखोरी बढ़ रही है। अपने बगल का बच्चा जो युवक है या युवती है, ये नशा कर रही है, अपने को पता नहीं लगता, क्योंकि नशे में भी अलग अलग प्रोसीजर निकल रही है, अलग अलग तरीके हो रहे हैं। पहले नशा करने से स्मेल आता था, पता चलता था, अभी वो सो लेता है। लेकिन अगर एक जन को नशे की लत लगती है तो उसकी पूरी ज़िंदगी उसकी नहीं, उसके फैमिली की तबाह हो जाती है। और इसको बचाने के लिए नागपुर में ये हमें ये जो प्रेरणा मिली है, ये राजमाने सर से मिली है कि ऐसे लोगों तक ये विषय पहुंचना बहुत ज़रूरी है। VKB न्यूज साठी कैमरा पर्सन रोशन बोकडे सह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट। अकोला जिल्ह्यात गोरेगाव बुजरुक येथे गोठ्याला अचानक आग लागली आहे, तर या आगीत गाई, बैल तसेच कोंबड्यांचा जळून मृत्यू झालाय, तसेच प्राण्यांना सोडताना गोठ्याचा मालक देखील जखमी झालाय। अकोला जिल्ह्यातील गोरेगाव बुजरुक येथे एका गोठ्याला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली आहे। ही आग रात्रीच्या सुमारास लागली असून या आगीत 4 बैल आणि 2 गाई भाजल्या गेल्या आहे, तर 35 कोंबड्यांचा भाजल्याने मृत्यू झाला आहे। वाडेगाव येथूनच जवळ असलेल्या गोरेगाव येथील दामोदर वासुदेव गावंडे असे या जनावरांच्या गोठ्याच्या मालकाचे नाव असून, जनावरे सोडताना गोठा मालक देखील भाजला गेला आहे। ते 1:30 to 2:00 दरम्यान आग लागली। नुकसान म्हणजे इथं 4 बैल बांधलेले होते, 2 गाई होते, एक वासरू होतं, आणि मी झोपेतून उठल्याबरोबर एकदम त्याचा कलकट पाहून मी आतमध्ये शिरून पहिले त्याचे दोर कापले, तर त्याच्यात माझा हात जळाला आणि इथून सुद्धा आस लागलेली आहे। अंगावर चादर घेऊन कसे बसे दोर कापले, पण कोंबड्या बाहेर काढता झाले। 35 मोठ्या होत्या आणि 5-6 किलो पाला होता। धान्य वगैरे होतं का? 4 कट्टी बियाण्याचं सोयाबीन मी साठवण केलं होतं। बरं, ते इथंच होतं, घरघर कुठे वाजल्यानं शेडमध्ये ठेवलं। या कुटुंबाच्या बाजूला फेल होता, ते जळून खाक झालं। मानोरा तालुक्यातील सिंगत ते सोमनगर रोडवर आज सकाळी 2 मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली। दरम्यान अपघातात खाली पडलेल्या आकाश राठोड यांना मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने चिरटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय, तर एक जण जखमी झाला असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो, उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं,
तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। नंतर आपलं स्वागत। लोकलच्या फेऱ्या नियमित सुरू होता चोरट्यांनी पुन्हा प्रवाशांवर लक्ष देण्यास सुरुवात केली। गुरुवारी रात्री 12:15 वाजण्याच्या सुमारास बदलापूरकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये बसलेल्या प्रवाशासमोर उभे राहून लोकल सुरू होताच या प्रवाशाच्या हातातील मोबाईल खेचून पळून जाणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी फलाटावर पाठलाग करत पकडले आणि त्याच्याकडून 2 मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत। हर्ष पदमसिंग थापा, वय वर्ष 19 असे आरोपीचे नाव असून तो उल्हासनगर परिसरातील रहिवासी आहे। फुलाचे व्यापारी असलेले 50 वर्षीय रवींद्र जाधव हे 19 मे रोजी रात्री 12:15 कर्जत CSTM लोकलने बदलापूरकडून मुंबईच्या दिशेने लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यातून प्रवास करत होते। लोकल उल्हासनगर स्थानकात थांबताच हर्ष थापा हा चोरटा रवींद्र जाधव बसलेल्या सीटसमोर उभा राहिला आणि लोकल थांबून सुरू होताच त्याने क्षणात रवींद्र यांच्या हातातील मोबाईल खेचून पळ काढला। मात्र हर्ष याने मोबाईल खेचताच रवींद्र यांनी सुद्धा त्याच्यामागे चालत्या लोकलमधून उडी मारून चोर करत पाठलाग सुरू केला। हे पाहून रेल्वे स्थानकात ड्युटीवर असलेले रेल्वे पोलिसांनी फलाटावर धावत चोरट्यांचा पाठलाग करत त्याला पकडले। त्याच्या अंगझडतीत त्याच्याकडून चोरी केलेल्या मोबाईलसह आणखीन एक मोबाईल सापडला असून पोलिसांनी हे दोन्ही मोबाईल जप्त करत चोरट्याला अटक केल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे। याच्यातील एक महिला आहे, ती तिच्या पतीसोबत कर्जत डाऊन लोकलने प्रवास करत होती। तिने तिचा मोबाईल तिच्या पतीजवळ दिला होता गर्दी असल्यामुळे, त्यामुळे तिच्या पतीच्या खिशातून आरोपी मोबाईल काढतोय हे तिने तिच्या लक्षात आलं, त्यावेळी ती चोर म्हणून ओरडली। त्यावेळेला प्रवाशांनी RPF आणि GRPच्या मदतीने आरोपीला पकडलेला आहे, गुन्हा दाखल केला, पुढील तपास चालू आहे। यातील आरोपी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, अजून तपास चालू आहे। तो त्याचा पाठलाग करून त्याला पकडले स्टेशन परिसरातच। कल्याण रेल्वे स्थानकात आज पहाटे 5:30 सुमारास आलेल्या अमरावती मुंबई एक्सप्रेस गाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांचे हाल झाले असून तब्बल 1 ते 1.5 तास प्रवाशांना बसून राहावे लागले। तर स्थानकात अमरावती मुंबई एक्सप्रेस थांबून राहिल्याने पहाटेपासून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जलद गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू झाल्या। आम्ही कल्याण स्टेशनला उभा आहोत। अमरावती एक्सप्रेसचा टायमिंग कल्याण स्टेशनला 5:22 आहे, पण ट्रेन ही वेळेवर आली, परंतु ट्रेन आल्यानंतर ट्रेनच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे। ही गोष्ट गेल 1 तासानंतर आम्हाला समजते, अनाऊन्समेंट तशा पद्धतीने केल्या जातात, ज्याच्यामुळे लोकल खोळंबलेले आहे। हा प्रशासनाचा चुकीचा कारभार आहे। ट्रेन ज्यावेळी ट्रेनचा डिपार्चर टाईम असतो त्यावेळी त्यांनी हे सूचित करायला पाहिजे होतं की ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे। 1 तासापासून लोक तटकळत बसले, त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी जाहीर केल्या, त्यामुळे हा भोंगळ कारभार आहे रेल्वे। नागपूर शहरातील IPL सट्टेबाजीवर क्राईम ब्रांच युनिट 2 ने कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी गोपनीय माहितीवरून आरोपींचा शोध घेत मुख्य आरोपी विनय तिवारीसह 4 जणांना पोलिसांनी अटक केली व त्यांच्याकडून जवळपास 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस करीत आहे अशी माहिती पोलीस इन्स्पेक्टर किशोर परपाते यांनी दिली आहे। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 नागपूर शहर येथे गुप्त बातमीद्वारे कोराडीतील पॉश कॉलनीतील लॉरेंज ग्रीन अपार्टमेंटच्या 5व्या मजल्यावरील 501 मध्ये एक इसम सध्या सुरू असलेल्या लाईव्ह IPL 2020 मोबाईल लॅपटॉपच्या सहाय्याने लोकांकडून पैशाची बाजी लावून हारजीतचे जुगाळ खेळत असल्याची सदर माहिती मिळताच युनिट 2 येथील अधिकारी व अंमलदार यांनी नमूद ठिकाणाची रेकी करून तसेच माहितीची खातरजमा करून दिनांक 20 मे 2022 रोजी 8:10 छापा कारवाई केली असता आरोपी इसम हे सदर फ्लॅटमध्ये 2 रंगीन TV, 25 मोबाईल फोन, माईक रेकॉर्डर, 24 लाईन असलेले फोन रिसिव्हर बॉक्स इत्यादी संपूर्ण साहित्य जमा करून नमूद आरोपितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस करीत आहेत। नागपुरात मांजरांसाठी आगळी वेगळी स्पर्धा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने स्थापना दिनानिमित्त भरवण्यात आली। पायात बूट, गळ्यात टाय घातलेले आणि रंगीबेरंगी कपडे परिधान केलेले श्वान या स्पर्धेत सहभागी झाले आहे। पशुसंवर्धन विभागाच्या सर्व चिकित्सालय परिसराच्या आवारात वेगवेगळ्या प्रजातीचे
श्वान यावेळी स्पर्धेत सहभागी झालेले पाहायला मिळाले. यात पर्शियन कॅट तसेच लोकल बीडचे श्वान पाहायला मिळाले. घरातील सदस्य म्हणून या श्वानांना व्यासपीठ देण्यात आले, त्यामुळे श्वान आणि मांजर प्रेमींनी यात जोरदार प्रतिसाद देत सहभाग घेतलाय. मी डॉक्टर युवराज केने, सहायक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय नागपूर, पशुसंवर्धन खाते महाराष्ट्र शासन. आज पशुसंवर्धन खात्याचा 130वा स्थापना दिवस आहे आणि या स्थापना दिवसाच्या औचित्याने आम्ही कुत्र्यांसाठी श्वान रोग प्रतिबंधक लसीकरण, श्वानदंश रोग प्रतिबंधक लसीकरण, तसेच कुत्रे, मांजर आणि शेळ्यांची एक वेशभूषा स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे. या हे जे दुर्लक्षित असलेले आपले पाळीव प्राणी आहे, आपण पाहतो दिवाळीमध्ये आपण गायींना सजवतो, पोळ्यामध्ये बैलांना सजवतो, परंतु हे जे आपल्यासोबत असणारे जे प्राणी आहे, पाळीव प्राणी, कुत्रा, मांजर आणि शेळी, यांना कोणत्याही सणामध्ये आपण तशा प्रकारचं महत्त्व दिलेलं नाही. यांना कुठेतरी यांना प्लॅटफॉर्म मिळावा आणि त्यांनासुद्धा स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा संधी मिळावी या उद्देशाने हा कार्यक्रम इथे आम्ही आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात पशुप्रेमींनी सहभाग घेतलेला आहे. सर्व आलेल्या श्वानांना आम्ही श्वानदंश रोग प्रतिबंधक लसीकरण मोफत करून देत आहे व इथे उपस्थित झालेल्या श्वानासह ज्यांनी वेशभूषा स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांना प्रत्येक गटामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय, शेळी गटामध्ये 3 बक्षिसे, श्वान गटामध्ये 3 बक्षिसे व मांजर गटामध्ये 3 बक्षिसे असे आम्ही त्यांना बक्षिसे देऊन व प्रमाणपत्र देऊन त्यांना त्यांचा गौरव करणार आहे. तसेच इथे सहभागी झालेल्या प्रत्येक पशुप्रेमींना आम्ही एक भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. तर VKB न्यूज मराठी मध्ये आता एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.